आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 घोरपडी कोरेगाव पार्क येथील नागरी समस्यांबद्दल शिवसेनेचे नितीन निगडे व काँग्रेस पदाधिकारी प्रदीप परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला। यात प्रामुख्याने घोरपडीतील उड्डाणपुलाचा प्रश्नाबद्दल हे निषेध आंदोलन होत जनतेला फक्त झुलवत ठेवलं, पण उड्डाणपुलाचं स्वप्न सत्यात नाही उतरवलं। निषेध निषेध निषेध, भाजपचा जाहीर निषेध, अशा घोषणा दिल्या। पाहुयात आमचे प्रतिनिधी गौरव गिरी यांनी घेतलेला आढावा। अरे भाजप सरकार जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मी नितीन सुरेश निगडे, उपविभाग प्रमुख पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ। या घोरपडी गावात प्रभाग क्रमांक 21 समस्या, इतक्या समस्या आहेत, या समस्यांचे निराकरण करण्याकरता अजूनही 10 जातील। प्रभागामध्ये गेले 10 एकही विकासाचं काम झालं नाही। जे मागील नगरसेवकांनी केलं होतं त्या कामाचाही यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे। एकही मैदान खेळण्यासाठी योग्य नाही। स्विमिंग टँक जो होता त्याची दुरावस्था तर पाहवत नाही। पाण्याच्या टाकीचं काम संतगतीने चालू आहे, रस्त्याची कामं होत नाहीत। प्रत्येक गल्लोगल्ली ड्रेनेजचे काम करण्यासाठी पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदलेले आहेत। सिमेंटचे रस्ते खोदून त्याच्यावर डांबरीकरण केलं जातं आणि डांबरी रस्ते खोदून सिमेंट टाकले जातं। संपूर्ण प्रभागात भ्रष्टाचार माजलेला आहे, संपूर्ण प्रभागात भ्रष्टाचार माजलेला आहे। आणि एकाच पक्षाचं प्राबल्य असूनही विकास होत नाही। प्रभागात तसा विचार केला तर दोन्ही खासदार भाजपचे होते मागील 2019ला चारही नगरसेवक भाजपचेच आहेत, आमदारही भाजपचेच आहेत। कॅन्टोनमेंट बोर्ड हा प्रभाग क्रमांक 21 येतो थोडासा, त्याच्यामध्ये कॅन्टोनमेंट बोर्डाचेच नगरसेवक आहेत। एवढं असूनसुद्धा भाजप या प्रभागावर दुर्लक्षित का करतं हा मला भाजपला प्रश्न आहे। नमस्कार, मी प्रदीप परदेशी, पुणे शहर काँग्रेसचा पदाधिकारी आहे। आणि आम्ही ह्या ठिकाणी लहानपणापासून मोठे झालो आहे, परंतु 10-15 हे फैलवाली चाल ह्या ठिकाणचं जे पाणीचा जे प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा, हे ड्रेनेजमुळं ह्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडत आहेत। परंतु कॅन्टोनमेंटचा रस्ता असल्यामुळे कॅन्टोनमेंटवाले इथं काही लक्ष देत नाही। 2-3 आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, आमचे महायुती शिवसेना राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी आम्ही डांबरीकरण करून घेतलं होतं, परंतु पाऊस आणि या ठिकाणी होणारे जे ड्रेनेजचं पाणी ह्याच्यामुळे परत रस्ते खराब होत असते। परंतु हे रस्ता आपण पाहत असेल, या भागातून पाठीमागून हे पाणी जात आहेत गटराचा, परंतु या ठिकाणी कॅन्टोनमेंटचे लोक आणि मिलिटरीचे लोक या ठिकाणी त्यांना काम करायला देत नाही असं लोकांचं म्हणणं आहे। पर आपण पाहत असेल या ठिकाणी जे वस्तीमध्ये जे पाणी फिरत आहे त्याच्यामुळं लोकांना डेंग्यू मलेरियासारखे बीमार आजार होत आहेत, परंतु या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी नाही। आपण पाहत असेल आमच्या या भागात। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जे प्रश्न आहे मुख्य आपल्या खड्ड्याचा आणि एक गटराच्या पाण्याचा, लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, फैलवाली चाल 3 लाईनचे पाण्याचा, हे तिन्ही लाईनीचा पाणी इथं येतं आणि येणं हे सर्व तुंबलं जातो। आणि वर्षानुवर्ष नाही का हे सांगतात कॅन्टोनमेंटवाले ते कॉर्पोरेशनचं काम आहे, कॉर्पोरेशनवाले सांगतात कॅन्टोनमेंटचं काम आहे। आणि हे ना
शिस्त लोकांना उल्लू बनवायची काम करून नाही का लोकांची दुर्दशा होती आणि लोकांना भयंकर त्रास होतो। प्रतिनिधी गौरव गिरी पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।